नमस्कार, मी राखी शेळके. तुम्ही पाहताय तुमचा फेवरेट शो ढँढळण. आणि आजच्या या खास कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अँड जरा हटके या सिनेमाच्या टीमला. अँड जरा हटके निर्माता दिग्दर्शक रवी जाधवचा आणखी एक हटके सिनेमा. मध्यम वयात पुन्हा लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेणारं जोडपं आणि त्यांचं हे नातं स्वीकारणारी त्यांची मुलं अशी हटके कथा या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. नात्यांचं बदलतं स्वरूप दाखवणाऱ्या याच सिनेमाबद्दल अधिक जाणून घेऊयात. सुरुवात करूयात या गप्पांना. काही नाती जन्मासोबत चिकटलेली असतात आणि काही नाती निवडायचं स्वातंत्र्य असतं. अँड जरा हटकेमध्ये अशाच नात्यांना खरं आपण टॅग करू पाहतोय का, काय नेमकं आहे आणि नात्यांमधली जबाबदारी कर्तव्य नेमकी काय असतात, माझ्यासोबत त्याच गोष्टींचा उहापोह करण्यासाठी जरा हटके मंडळी आहेत. त्यांच्यातला त्या अँड मधला अँपरसँड हा आयुष्यात आणखी काय काय जोडू पाहतोय आणि जरा हटके काय फॅक्टर आहे हे खरं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला खरं तर दोन लव्ह स्टोरीजचा असलेला एक किंवा तशा अर्थानं तो आशय दिसणारा अशा पद्धतीची मला मराठीतली पहिली गोष्ट वाटते. कारण सिनियर लव्ह स्टोरी तशा अर्थानं आपण फारच तटस्थपणे आणि उपरोधिकपणे पाहतो किंवा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा फारसा संकुचित आहे. कशा अर्थानं म्हणजे या वयाला असणारी ॲप्ट भूमिका आणि त्यातलं कंपॅनियनशिप याकडे पाहणं. किती छान गोष्ट आहे ना की आता मराठीमध्ये वयाला ॲप्ट असलेल्या भूमिका यायला लागलेल्या आहेत. हे खूपच स्वागतार्ह आहे आणि मला खूप गंमत वाटते, खूप आनंद होतो या गोष्टीचा की मराठीतला जो कॉन्टेंट आहे फिल्म्समधला तो पण किती किती विविधता आहे त्याच्यामध्ये आणि आता ती वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे असा एक सुंदर सब्जेक्ट मितालीनी लिहिला याचा मला फार आनंद झाला. आणि खरोखरच माणसं नाती, तू आत्ता म्हटलंस ते अगदी खरं आहे की माणसं नाती शोधत असतात, आयुष्यभर शोधत राहतात. प्रत्येक वेळेला ते प्रेमाचं असं नातं असतंच असं नाही, पण नात्यांचा शोध हा माणसाचा आयुष्यभर चालू असतो. तसाच हा एक नात्यांचा शोध आहे आणि ही एक गमतीशीर चौकडी आहे आमची की वेगवेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये होत आहेत. त्या अर्थाने हा खरोखरच मराठीतला अशा विषयावर आलेला पहिला वेळा सिनेमा म्हणावा. प्रकाश, मला कॉफी आणि बरंच काही मध्ये तुझं दिग्दर्शन वेगळ्या अर्थानं वाटलेलं, त्यातल्या बिटवीन द लाईन्स किंवा ते क्षण टिपणं आणि त्या क्षणांचा सिनेमा करणं, असे काजवे एकत्र आणून ते ठेवल्यानंतर जे असं लिटअप होतं ना, तशा पद्धतीचा तुला तुझा जो सिनेमा वाटतो. अँड जरा हटके ही स्क्रिप्ट किंवा त्या गोष्टींचा सिनेमा करावा असा ट्रिगर पॉईंट काय होता? मला गोष्ट ते खूप कमाल लिहिलेलं स्क्रिप्ट आहे, म्हणजे ते ऐकलं आणि हे आपण केलं पाहिजे असं मला सगळ्यांना वाटलं. म्हणजे मी ॲक्सिडेंटली ऐकली खूप गोष्ट मिताली लिहिलेली आणि मेस्मकाय झालो. म्हणजे मी ऐकली आणि मी मला वाटतं नेक्स्ट वीक मी यांना भेटलो गावी सगळ्यांना. ते म्हटलं की चला कामाला लागा पटापट आणि मग मी सगळ्यांना भेटलो आणि सगळ्यांना आवडलं की हां छान छान. आणि आम्ही त्याची किक आली, म्हणजे खूप कमी वेळा आपल्याला एखादी गोष्ट केलीच पाहिजे अशी किक येते, ती हे ऐकल्यानंतर आली होती. माझ्या डोक्यात सोशल ड्रामा होता एक वेगळाच, वेगळीच फिल्म होती डोक्यामध्ये. मी ते बाजूला ठेवलं आणि म्हणलं की नाही आधी हे केलं पाहिजे, आधी कोणी वेगळ्याच्या हातात पडायच्या आधी. यातलं नाव बदलण्यामागे काय नेमकं होतं? अँड बरंच काही म्हणून ते सुरुवातीला आलं आणि नंतर जरा हटके झालं. ऍक्च्युली त्याचं नाव अजून वेगळं होतं, हटक्यांची कांगोळी असं नाव होतं. हो, पण ते असं कलेक्टिव्हली सगळ्यांना आवडत नव्हतं फार. मी शोधत होतो की काय काय असायला पाहिजे आणि ऍक्च्युली अँड जगड ऐकायला जसं छान वाटलं. मला एक गंमत वाटते ती मी नेहमी सांगते की अँड दे लिव्ड हॅपली एव्हर आफ्टर असं आपण म्हणतो ते तसं असतं का आणि असतंच असं नाही, त्या अँड नंतर आमचा सिनेमा सुरू होतो. वा वा वा, आणि त्यातल्या प्रत्येकाच्या स्टोरीची परिकथा होते का? हा बरोबर. सिद्धार्थ, म्हणजे त्या नात्यामधला एक अन्वयार्थ आहे आणि तू तुझं नातं खूप मच्युअर्ड वाटतं कारण तुझा बंगाली जो डायलॉग आहे त्यात भाऊ बहीण होऊ की नाही माहीत नाही पण एक चांगले मित्र होऊ अशा आशयाचं ते वाक्य. बरं, त्या सगळ्यात तुझं तटस्थ असणं किंवा त्या सगळ्याकडे अत्यंत सजग पद्धतीने पाहणं आणि शिवानीने त्यातले नॉन इन्व्हॉल्वमेंट फॅक्टर दाखवणं असं एक दिसतं. हो, कशा अर्थानं तू तुझा कॅरेक्टर ग्राफ तुला सापडला, तिथपर्यंत तू पोहोचलास आणि व्यक्त होण्यातली त्यातली गंमत काय? एकतर मला असं वाटतं की ग्राफ हे सगळं स्क्रिप्टमध्ये होतंच, ते इतकं छान आणि इतकं क्लिअर सगळं लिहिलं होतं मितालीनी की काहीतरी त्याच्यावर शोधणं. मी खरं तर दॅट वॉज द चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस, कारण असं होतं की ग्रीडी असतो आपण की अरे मी माझं म्हणून काय
काय शोधू आता ह्याच्यात, कारण एवढं छान प्लॅटफॉर्म आहे. पण मला वाटतं की मी लगेच कनेक्ट झालो त्याच्या इनसन्सला आणि त्याच्या मॅच्युरिटीला आणि त्याच्या अख्ख्या सिच्युएशनला. आणि एका ॲक्टर म्हणून प्रकाश जसं त्याला डिरेक्टर म्हणून किक बसली, मला पण किक बसली की वा हा शांतपणे हा कसं काय सगळं मॅनेज करतो आहे, हिला कसं भेटतो आहे, तिचं कसं समजून घेतो आहे. आधीच तो आहे इंट्रोवर्टेड, मुळातच मी इंट्रोवर्टेड नाही, त्यामुळे मला ते एक एक्सपिरियन्स करताना फार जास्त मजा आली. आणि मी ते मी आणि मृणाल ते म्हणजे खूप गोड सीन आहे जिथे मी त्यांना म्हणतो की मला भूक लागली आहे तुम्ही पोळी करतात, आणि ते म्हणतो की मला पोळी करता येत नाही पण आईला पोळी करत. मी हे इतकं छान गोड वाक्य आणि गोड नातं आहे, आणि आम्ही प्रकाशने आम्हाला सगळ्यांना असं फ्री सोडलं होतं, तर आम्ही पण त्यात खूप जास्त इन्वॉल्व्ह झालो आणि एक छानसं प्रोडक्ट क्रिएट झालं असं वाटतं मला. कोणत्याही नात्यामध्ये मला वाटतं की दोन नवीन माणसं एकत्र आली की अनेक गोष्टी घडत असतात आणि अनेक चेंजेस अनेक अपेक्षा असतात, मग याच्या वेगळ्या अपेक्षा असतात आणि मग यांना त्या पूर्ण करता येतात किंवा यांना ते येत नाहीत किंवा वेगळंच काहीतरी एक काय म्हणूया आपण. मी नेहमी सांगते याला की कॅलिडोस्कोपसारखं एक वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन तयार होतं आणि मग ते जमवून घेता घेता नाकी न येतात, तर त्यातले इतके गोड. पण प्रत्येक वेळेला तो प्रॉब्लेम असतो असं नाही, त्यात काही गोड गमती जमती पण घडतात. आणि प्रकाश साधारण पहिला सिनेमा पण आपण जर बघितला तर या अशाच गोड काही मुमेंट्स टिपण्याच्याकडे त्याचा कल असतो. ह्याच्यात मात्र नाती अधिक वयानी वेगळी आहेत, थोडी प्रगल्भ आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की जी सिनियर जोडी आहे ती अगदी पहिल्यांदाच आयुष्यात प्रेमात पडल्यासारखी वागते आणि जी ज्युनियर जोडी आहे ती आई बाबा बनले. कारण सुहासताईंचा तो डायलॉगही तशा पद्धतीने येतो. मला अजून एक ऍड करावं असं वाटतं की आपण माणूस म्हणून खूपदा अँटिसिपेट करतो की समोरच्या माणसाला काय वाटेल, माझ्या आईला काय वाटेल, माझ्या वडिलांना काय वाटेल, आणि कधी कधी आपण त्यांना काय वाटतं हे आपण ठरवतो आपलं आपणच. पण ते तसं नाही आहे खरं तर. तर मला वाटतं निशांतच्या बाबतीत तसं आहे, म्हणजे तो कधीच कोणाबद्दलही ओपिनियन फॉर्म करत नाही, पण खूप त्या सेटअपमध्ये लोकांना वाटतं की अरे बापरे मी अशी वागले तर हा काय बोलेल, ह्याची एक गंमत पण आहे या अख्ख्या सिनेमात. कारण त्या नात्यांमधला रिस्पेक्ट आणि त्या नात्यांमधली स्पेस ॲब्सोल्युटली फार महत्त्वाची वाटते. शिवानी तू कशा अर्थानं, कारण कुंत्रूमध्ये तू वेगळ्या पद्धतीने दिसलेलीस, इथला तुझा लुक, त्यातली मॅच्युरिटी आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक तुझं अस्तित्व तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे सगळं सुरू आहे असं दिसत राहतं, कशा अर्थानं तू याकडे पाहते? सिद्धार्थ म्हणला तसं की स्क्रिप्टमध्येच इतक्या डिटेल्ड आणि इतक्या सटल छान छान मोमेंट्स होत्या की ते करताना डेफिनेटली मज्जा आली. आणि आस्थाचं जे कॅरेक्टर आहे ते 16-17 वर्षांची मुलगी आहे, अतिशय सेन्सिटिव्ह असं ते कॅरेक्टर आहे आणि तिच्यासाठी तिने आईने तिला सिंगल हँडेडली वाढवलं असल्यामुळे तिचा आणि तिच्या आईचा खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे. म्हणजे जेव्हा आई तिला ही न्यूज देते की म्हणून मला माझा मित्र भेटला आणि आम्हाला वाटते की आम्ही जे काही छान मोमेंट्स एकत्र घालवले तसं सुंदर आयुष्य असू शकतं तर त्यावर ती एक पत्र लिहिते आईला आणि त्यामध्ये ती असं म्हणते की आई तू हिरो आहेस माझी आणि तुला हवं ते तू कर, माझं तुला कायम सपोर्ट आहे. तर तिचा आईवरती भयानक प्रेम आहे, त्यामुळे आई जो काही डिसिजन घेईल त्याला ती सपोर्ट करणारच आहे. पण तिच्या मनात ते सगळं कन्फ्युजन आहे की माझं बाबांशी पण कनेक्शन आहे, मग ही व्यक्ती माझ्या बाबांची जागा घेईल का, अशा त्या दोन्ही शेड्स आहेत आणि त्याच्यामुळे तिच्या मनात होणारं कन्फ्युजन त्यात परत तिला निशांत भेटतो. त्यामुळे ते सगळं वेगवेगळ्या गोष्टी एकदम तिच्या आयुष्यात घडतात आणि त्यामुळे तिची धांदल उडते. ती उल्थापालत जी त्या तेवढ्या जगात आणि तेवढ्या टाइम स्पॅनमध्ये होणारी ती उलथापालत आहे नात्यांमधली. पण यातलं दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं म्हणजे तशा अर्थानं आत्ताच्या घडीला आपण टेक्स्ट आणि याच्यावर सगळं बोलतो, पण त्या पत्रात म्हणजे तो मनातलं सांगणं हा जास्त महत्त्वाचा भाग आहे की त्यातला एक एस्केपिझम आहे. छान म्हटलंस तू की त्या पत्रामध्ये ती आई असं म्हणते की मला तुला हे कधीपासून सांगायचं होतं पण का कोण जाणे म्हणून मला हिंमत नाही झाली, मम्मा घाबरली. म्हणजे ते एक उलटं नातं आहे की आई मुलीला घाबरती आहे आता, म्हणजे तिला आईला आयुष्यामध्ये ते प्रेम हवं आहे, तो चेंज हवा आहे, एकटेपणावर कुठेतरी मात करायची, चांगला पार्टनर सापडला याचा खूप आनंद होतो आहे. ॲट द सेम टाईम इतकी मुलगी मैत्रीण असली तरीसुद्धा अजून इनहिबिशन्स आहेत की मी कसं सांगू तिला, त्यामुळेच ती फोन करून नाही सांगू शकत, ती भेटायला जाऊन नाही सांगू शकत, मग ती पत्र लिहिते. आणि मला ही खूप
पोएटिक वाटलं हे की खरोखरच किती संमिश्र भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतील कोणतंही नवं नातं स्वीकारताना. आणि जेव्हा माणसं चांगली असतात म्हणजे टी व्हीवरच्या मालिकांमध्ये दाखवतो तसे तशी माणसं आजूबाजूला जेव्हा नसतात आणि खरी माणसं असतात आणि चांगली माणसं असतात तेव्हा असे संभ्रम असता किंवा थोडंसं चलबिचल मनाची किंवा खूप इमोशनल होणं या सगळ्या भावना येऊ शकतात. आणि त्या मितालीने खरोखरच खूप सुंदर स्क्रिप्टमध्ये आणल्यात आणि प्रकाश या टिपणामध्ये माहिर आहेत. आपण गप्पा मारतो अँड जरा हटके या सिनेमाच्या टीमसोबत. कथेप्रमाणेच या सिनेमाचं नावही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. दोन भिन्न गोष्टींना जोडणाऱ्या या अँडबद्दल आणि या सिनेमातल्या इतरही इंटरेस्टिंग किस्श्यांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे तेव्हा पुन्हा एकदा सामील होतो या गप्पांमध्ये. प्रकाश, ह्यातलं बिटवीन द लाईन्स म्हणजे तुला सांगणं, तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणं किंवा ही गोष्ट खरं तर मृणाल आणि इंद्रनील या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितली गेली असती तर असा प्रोबॅबिलिटीज अशा पद्धतीच्या चेक केला गेलेला की तुला याच पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगावं शिवानीच्या पद्धतीने असं वाटलं. मिताली साणी तुझं त्याबद्दल झालं का? कारण कॉफी आणि बरंच काही मध्ये आदिती आणि तुझं एक इक्वेशन होतं पण तसं आता या सगळ्यामध्ये लेखक आणि एक तर तिने ते खूप ना असं डिफाईन लिहिलं होतं की ते लिहिताना मग तिचा तिचा सुरुवात मध्ये आणि शेवट ह्याच्यात मी काही फार हलवलं नाही ते अलीकडे पलीकडे खूप आमचं साधारण त्याचा त्याचा सोल हलणार नाही याची काळजी घेतली मी त्याच्यात सुद्धा. त्यांनी खूपदा मी त्याला खूप आयत्याला मला आवडत नाही अजिबातच आयत्याला काम करणं म्हणजे स्क्रिप्टचं स्पेशली ते डिफाईंडच असावं कायम. पण दोन तीनदा तिने ते केलं आणि त्यांनी खूप कमाल जसा हा सीन लिहिलेला नव्हता मूळ स्क्रिप्टमध्ये म्हणजे ह्या दोघांचा आणि इंद्रनील आणि शिवानीचा एक सीन होता त्या दोघे बसले बाल्कनीमध्ये आणि म्हटलं की हे दोघेना नुसतं कधी भेटत नाहीत म्हणजे कणाल मॅम आणि सिद्धार्थ आणि तिला म्हटलं की छोटंसं ते तीन ओळींचा सीन लिहून दे आणि ते लिहून दे तिला म्हटलं की ना खूप संवाद ठेवू नकोस मला एक एक मोमेंट ठेवतं त्या दोघांमध्ये काय तिने तो छान छान कन्सिव्ह झाला म्हणजे खूप मजा आली खूपच सुंदर होती. पण यातला सिनियर लव्ह स्टोरी असं जे टेक्निकल मगाशी प्रकाशशी बोलताना मला जाणवलं सो कॉल्ड तर त्यामधल्या त्या गोष्टीचा कुठेही अतिरेक होऊ नये किंवा त्यातला संयम त्या दोन्ही व्यक्तिरेखांनी पाळणं यातल्या तुमच्या मनातल्या असणाऱ्या त्या आखीव रेखीव किंवा तो आकृतीबंध नेमका काय होतं त्या सगळ्यातला. परत एकदा मितालीकडे जाऊया. ही कथा कुठेही कोणत्याही एक्स्ट्रीमला जात नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. मी मगाशी म्हटलं तसं चांगली माणसं आहेत ती सगळी आणि त्यांना परस्परांच्या मनांमधली आंदोलनं कळतात. आपल्याला असं वाटतं कधी कधी बघून की या सिनियर लव्ह स्टोरीमध्येच खूप काय काय झालं असेल पण खरं तसं त्या लव्ह स्टोरीमध्ये काहीच होत नाही. इतक्या सहजपणे ते एकमेकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी एकत्र याचा निर्णय घेतात. पण जेव्हा मुलं येतात तेव्हा तो प्रश्न त्यांच्यापुरता राहत नाही. तो सगळ्यांचा होतो प्रश्न आणि कुटुंबाचा होतो त्या मुलांचा होतो कुटुंबाचा होतो नाही म्हटलं तरी सोसायटीचा होतो संपूर्ण आजूबाजूच्या लोकांचा होतो. आणि ही दोघं खंबीर आहेत कारण ती त्यांच्यात तेवढी मॅच्युरिटी आहे हे समजून घ्यायची. पण जेवढी खंबीर आहेत तेवढी ती हळूवार पण आहेत. आपल्या मुलांना कोणताही त्रास यातनं व्हायला नाही पाहिजे ह्याच्याकडे संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे ती एक गोड कथा झालेली आहे. निश्चित आत्ताच्या म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तू नाटकातही वेगवेगळ्या स्तरावर प्रायोगिक असेल व्यावसायिक असेल आणि अर्थात हिंदी नाटकही त्या पद्धतीने तू करतोयस एक कॅरेक्टर म्हणून याकडे पाहताना आणि तुझा पर्सनल एक सिद्धार्थ म्हणून कशा अर्थानं तो कॉन्फ्लिक्ट होता जसं मगाशी तू म्हणालास की ती गोष्ट आणि एकूणच आत्ताच्या लव्ह स्टोरीमध्ये असणारा एक इन्स्टंट हा फार मोठा फॅक्टर आहे आणि इथे मला दोन्ही लव्ह स्टोरीमधला एक ठहराव आहे त्या दोन्ही गोष्टींमधला तर तो कशा अर्थानं तू डिफरेन्शिएट करू शकशील. एकतर मी आधी जसं म्हणालो निशांत हा कम्प्लिटली माझ्या ऑपोजिट आहे त्यात काही वादच नाही आहे. पण मी कुठे कनेक्ट त्याला कुठे झालो या इमोशनल लेवलवरती मी कनेक्ट झालो म्हणजे जर आता सिद्धार्थच्या आयुष्यात असं काही घडलं तर मला वाटते तो त्याच्या वडिलांशी कम्युनिकेट वेगळ्या प्रकारे करेल पण ते इमोशन तो इंटेन्शन सेम असेल. तिथे मी कनेक्ट झालो आणि इतकं फाईन लाईन आहे ते मी माणसं नेहमी मला वाटतंय की मी किंवा शिवानीचं कॅरेक्टर आम्ही दोघेही ऑपोजिट आहोत पण आम्ही सगळ्यांनी एकत्र या ह्या एका घटनेकडेच आम्ही त्या प्रवास त्याच्याकडेच चालू आहे तर फार मजेशीर येते की तो ज्या प्रकारे न बोलता
किंवा त्याला जे वाटतंय ते मागे टाकून अच्छा हे जास्त महत्त्वाचं आहे, इथे जास्त महत्त्व दिलं पाहिजे. मला वाटतं कधी कधी आपण आयुष्यात, मी पण मी विसरतो, मला वाटतं आणि त्यातून मी ॲक्टर आहे त्यामुळे किती स्वतःवर लक्ष आहे हे ते येतच कुठनं तरी नात्यात. आणि दुसरं काय विचारलंस तू प्रश्न? म्हणजे त्यातला एक ठहराव आहे त्या गोष्टींमध्ये आणि आता सगळंच इन्स्टंट इन्स्टंट आहे. हो हो बरोबर आहे. त्यात इन्स्टंट मे बी निशांत आणि आस्था जर बाहेर कुठेतरी भेटले असते ह्या सिच्युएशनमध्ये नसताना तर ते इन्स्टंट झालं असतं मला वाटतं, असं मला वाटतं. पण आधी त्यांच्यावर लादलं गेले की तुम्ही भाऊ बहीण आहात, आता तुम्ही आहात, कोणी त्यांना विचारलेलं नाही आहे, ते आपोआप ह्यांच्याकडनं सोसायटीकडनं सगळीकडनं आणि त्यांच्याकडनं पण आले की गृहित धरले ते की ओ आता मला नवीन बहीण असं एक ते आले. त्यामुळे ते इन्स्टंट नाही होत. त्यातनं ठीक आहे आपण भाऊ बहीण आहोत का नाही, मे बी आपण आत्ता चांगली मैत्री झाले, पुढे बघू काय, तर पुढे बघू काय, पुढे बघू काय, ह्या झोनमध्ये निशांत आणि आस्था आहेत की पुढे बघू काय. आणि ते बिटवीन द लाईन्स प्रकाशने खूपच चांगल्या पद्धतीने टिपला आहे असं मला निदान प्रोमो दोन्ही थिएट्रिकल पाहताना जाणवलं. तुमच्या आयुष्यातला अँड जरा हटके असा मोमेंट कोणता? बरेच 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 मोमेंट आहेत याच्या आयुष्यात, खूप आहेत, खूपच आहेत. म्हणजे खरं तर आम्ही आता वेगळंच मोमेंट सांगतो, नेहमी मी इंटरव्ह्यूमध्ये सांगत असतो की माझं लवकर लग्न झालं आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होता आहे, मी लेफ्टी आहे, मी केरळचा आहे पण मी मराठी, हे सगळं सोडू द्या आपण, पण हे कमी हटके, पण माझा जन्मच हटके झाला होता. एकतर तो एक किस्सा आहे, अम्बेलिकल कॉर्ड जे आहे ते इट वॉज रॅप्ड अराउंड आणि त्यामुळे जरा कॉम्प्लिकेशन झालं होतं आणि मी ब्लू बेबी होतो मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा. आणि प्रेक्षकांचा ब्लू हेड बॉय क्या बात आहे वा. तर दीड मिनटं जवळपास काही श्वास नाही, रडणं नाही, काही नाही. तर एक नर्स होते त्या मुनोत हॉस्पिटल पुण्यात, तर ते बाहेर गेल्या आणि माझे वडील आणि आजी होते, तर म्हटलं मुलगा होता गेला असं सांगितलं त्या बाईने. आणि तिथे सगळा हंगामा आणि इथे डॉक्टर मारतायत मला ताप 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 आणि दीड दोन मिनिटांनंतर मी रडायला लागलो. तर हेच इतकं हटके जन्म असं मला वाटतंय तिथपासून. अशीच गोष्ट पिकासोच्या बाबतीतली, पिकासोचा जन्माच्या वेळेला तो कित्येक दीड एक मिनिटं वगैरे तो रडलाच नव्हता आणि कोणाच्या तरी सिगरेटच्या ठसक्याने तो गुदमरला आणि मग खोकलं अशा पद्धतीचं. म्हणजे माधुरी पुरंदरेंच्या पिकासो मध्ये जो रेफरन्स आहे तो पिकासो आणि एक आमचा सिद्धार्थ आणि परत स्मोकिंग किल्स असं एक दुविधा असणार वगैरे नाही, माझ्या आयुष्यात आलेलं नाही. पण मी जेव्हा फक्त अभिनय सोडून दिग्दर्शन करायचं ठरवलं तो मोमेंट माझ्यासाठी खूप हटके होता आणि त्यासाठी मला खूप धीर गोळा करावा लागला. आणि असं माझ्या लक्षात आलं की ॲक्टिंग खूप सोपं आहे, हे असं अजिबात नाही आहे. केवळ ॲक्टर असणं हे सोपं आहे पण डिरेक्टर तुम्ही झालात की तुम्हाला एक 2000 रिस्पॉन्सिबिलिटीज पाळायला लागतात. म्हणजे आज मी प्रकाशला गेल्या 6-7-8 महिन्यामध्ये पहिल्यांदा हसताना बघते कारण तो आता सेन्सर कॉपी करून आला आहे असं मला वाटतंय. सो इट्स रिली रिली टफ. आणि फॉर अन ॲक्टर तुम्ही एक सतत असे खूप लाडात कौतुकात असताना आणि तिथून हटून तुम्ही दुसऱ्यांचं कौतुक होते आणि हे फार भयंकर हटके आहे. त्याची जादू एक वेगळी असते पण याची झिंग ब्रँडे फादर फिगर. आणि आय एम एक्स्ट्रीमली लकी की मी डिरेक्शन तर करते आहेच पण त्याच्यावर मधून मधून मला माझे डिरेक्टर्स पॅम्पर पण करत आहे निश्चित. प्रकाश माझं असं हटके असं नाही आहे, सगळ्यांचं होऊन गेलं आहे. हा हा मला 3-3.5 महिन्याचा मुलगा आहे आता आणि मग तो मध्ये एक दिवस असा खूप आवाज घेत होता आणि खूप वेळ जागा होता आणि मग मी आणि बायको असं मी आलटून वाटून आम्ही असे जागायचो त्याच्या बाजूला आणि मला सध्या एकदम अचानक वाटलं की हे सगळं केलं असं माझ्या आईबाबांनी मराठी आणि मी वेगळंच वाटलं मला त्याच्यानंतर. म्हणजे मला माहिती नाही, म्हणजे मी माझ्यात आईबाबांचा आणि माझा मी थोडासा
जास्त कन्सर्न झालं मला आधी नव्हतं असं नाही पण मला असं एकदम ठळक झालं हा असं एकदम झालं की हे हे असं असतं तर किती सहन केलं सर मला शिवानी म्हणजे असं हटके असं नाहीये काही पण मी सिडने शेल्डनची खूप मोठी फॅन आहे आणि सिडने शेल्डनचं टेल मी युअर ड्रीम्स नावाचं एक जे पुस्तक आहे तर मला लिहायला आवडतं म्हणजे मी प्रयत्न करते तर त्या पुस्तकावरनं मी एक शॉर्ट फिल्म लिहिली होती आणि ती पूर्ण झाली लिहून माझी म्हणजे फायनल ड्राफ्ट लिहून झाला पूर्ण आणि त्याच्यानंतर मला प्रकाशचा फोन आला की ह्या स्क्रिप्ट मी स्क्रिप्ट पाठवतो आहे आणि तू ती वाच आणि मी ती स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मला कुठलं कॅरेक्टर करायचं आहे किंवा कुठल्या कॅरेक्टरसाठी विचारलं आहे पण ती स्क्रिप्ट मी वाचली आणि त्यातलं हे जे आस्थाचं कॅरेक्टर आहे तिला सिडने शेल्डन खूप आवडत असतो आणि मला माहीत नव्हतं की प्रकाशनी कुठल्या कॅरेक्टरसाठी कारण अजून एक मैत्रिणीचा रोल होता आणि मी ते वाचून ठेवलं आणि मला एकच गोष्ट लक्षात राहिली की आस्था पण सिडने शेल्डनची फॅन आहे आणि मलाही आवडतं तर मी प्रकाशला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणलं की प्रकाश मी आस्थाच्या कॅरेक्टरसाठी आय वॉज सो हॅपी की इतकं म्हणजे माझ्यामध्ये आणि त्या कॅरेक्टरमध्ये ही गोष्ट कॉमन आहे आय वॉज सो हॅपी सो इट वॉज आत्ताच्या घडीला तशा अर्थानं येणारे जे सिनेमे आहेत या शुक्रवारचे असतील किंवा त्या पुढचे त्यामध्ये नात्यांवर इतक्या तरलतेने आणि तितक्या लिरिकल फॉर्मॅटमध्ये भाष्य करणारी दुसरी फिल्म मला जाणवत नाही का बघावा अँड जरा हटके तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला वाटतं की शहरांमध्ये आता माणसांच्या मानसिकतेत त्यांच्या नात्यांमध्ये आणि एकमेकांना ॲक्सेप्ट करण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक पडलेला आहे खूप ओपननेस आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे असं लक्षात आलेलं आहे की दुसऱ्यांदा चान्स लग्न करण्याचा घेण्याची प्रवृत्ती आता खूप वाढत चाललेली आहे आपण आधी असं म्हणत होतो की डिवोर्सेसचं प्रमाण वाढलं आहे पण दुसऱ्यांदा थोडंसं ताऊन सुलाखून निघाल्यावर प्रॉब्लेममधनं बाहेर येऊन नव्या पद्धतीने नात्याकडे बघण्याचं किंवा नवं सहजीवन ह्याच्याकडे पॉझिटिवली लोक बघायला लागलेले आहेत आणि त्यामुळे अशा वेळेला काय काय होऊ शकतं याची एक गोड कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे म्हणून तो आवडेल बाशू चॅटर्जींच्या कुठेतरी लाईन्सवर आहे असं मला वाटतं आणि हा चित्रपट नक्की पाहावा याचं कारण की जवळजवळ 70% या चित्रपटामध्ये मी हसते म्हणजे ती गंभीर मृणाल कुलकर्णी काय बघायची सवय ती मी जशी आहे तशी या चित्रपटात बऱ्यापैकी आहे बिलकुल असं मला असं वाटतं की मृणाल ते म्हणाले की बाशू चॅटर्जी आणि असे खूप सिनेमे पास्टमध्ये खूप व्हायचे की जरा चार वॉल्समध्ये काय होतं आहे बाबा ह्या कॅरेक्टरचं काय होतं आहे बाबा तर मला वाटतं की ह्या आमच्या जनरेशनमध्ये अशी एक फिल्म येणं हे खूप गरजेचं आहे कुठेतरी बॅलन्स हवं म्हणजे कुठेतरी आपण ढिंकाचिका करायला हवं पण कुठेतरी हेही बघायला हवं मला वाटतं रिलेशनशिप्स हा आपल्या आयुष्याचा भाग आहे कुठल्याही पॉईंटला आपण इग्नोर नाही करू शकत कितीही आपण आईवर चिडलो बाबावर चिडलो भाऊ बहिणीवर चिडलो किंवा कितीही आपले डिफरन्सेस असतील तरी आपण एकत्र येऊन रात्री जेवतो एकत्र आणि हेच आहे आपल्या सिनेमात तर स्वतःच्या फॅमिलीचं रिफ्लेक्शन आहे इवन इफ तुम्ही ह्या टाईपच्या फॅमिलीमध्ये नसाल तरीही इवन यंगस्टर्सला मला सांगायचं आहे की सेपरेशन हा जो मुद्दा आहे तो अतिशय अवघड आहे हँडल करायला इवन एखाद्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये जेव्हा एखाद्या कपलचं ब्रेकअप होतं तेव्हा काय होतं आपल्याला माहिती आहे तर हे फक्त ह्या एका फॅमिलीशी मर्यादित नाही आहे पण ते युनिव्हर्सल आहे आणि ते आपलं आहे आणि स्टोरी पण आपलंच आहे त्यामुळे छान पाऊस पडतो आहे छान एक कॉफी घेऊन बसा अँड जरा हट आणि एक छोटीशी याला ॲडिशन म्हणजे आपल्याला खूप जवळच्या वाटणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललं आहे ह्याचा शोध घेण्याची प्रक्रिया थोडी कमी झाली आहे हल्ली तर या सिनेमाने कदाचित लोकांना ही सवय लागेल की मी असं वागतोय की मी हा निर्णय घेतला आहे पण याचा माझ्या आवडत्या माणसावर काय परिणाम होतो आहे हे जरा थोडंसं बघायची गरज आहे मला ह्या सिच्युएशन म्हटलं की मला खूप युनिक सिच्युएशन वाटते की एक आई 40 आणि ती तिच्या टीनेज मुलीला म्हणते की मी पुन्हा लग्न करते तर मला ह्याचीच खूप मजा आली आणि मी मला माहिती नाही की गोष्ट किती युनिक आहे म्हणजे ह्याचा म्हणजे
मला वाटतं सिने ज्याला आपण म्हणतो की एक पगौड म्हणजे पगौडे लागतात. मी म्हटलं असं की आमच्या ही जी दोन कपल्स आहेत, दोन कपल्स नाहीत एक्झॅक्टली, पण एक मृणाल इंद्रनील आणि सिद्धार्थ आणि शिवानी ह्या दोन वेगळ्या वयातली दोन हे आहेत, पॅरलल गोष्टी आहेत त्या. आणि रिलेटिव्हली सिनियर कपल हे थोडंसं फ्लॅम्बॉयंट आहे, थोडंसं अर्थात ते त्यांच्या वयाला अनुसरून फ्लॅम्बॉयंट, आणि रिलेटिव्हली छोटं जसं ज्युनियर कपल आहे तसं पॅसिव्ह आहेत. आणि मला त्याची खूप मजा आली, म्हणजे खूपदा उलटं असतं की असे अपफ्रंट असतात लहान मुलं आणि मोठी माणसं समजूतदार आहेतच इथे. प्रकाशनी जर आम्हाला परवानगी दिली असती तर आम्ही आणखी फ्लॅम्बॉयंट दाखवलो नक्की. मगाशी आपण जसं बोललो की सगळ्या लव्ह स्टोरीज हल्ली इन्स्टंट झाल्या आहेत, किंवा रिलेशनशिप्सची जी एकूणच प्रोसेस आहे की दोन व्यक्ती एकत्र येणं, हे सुद्धा व्हॉट्सॲप, फेसबुक सगळ्या सोशल मीडियामुळे खूप इन्स्टंट झालं आहे. पण ह्या स्टोरीमध्ये स्पेशली तो सगळा जो ग्राफ आहे की दोन लोकं जेव्हा एकत्र येतात तेव्हा पटकन एकमेकांना आय लव्ह यू म्हणायच्या आधी काय घडतं, किंवा आपण एकमेकांना ॲक्सेप्ट करण्याची जी प्रोसेस असते ती खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर झाली आहे. आणि मृणालताई म्हणली तसं की दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीवर, म्हणजे आपल्या आयुष्यात चेंजेस झाल्यानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतोय हे आपण हल्ली बघत नाही, तर ह्या स्टोरीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर ते शोधण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न करतो. निश्चित. आणि मला असं वाटतं की आपण एखाद्या माणसाला, व्यक्तीला समजून घेण्याऐवजी आपण पाहिल्यानंतर अनालाइज करायला जातो. आपण जसं आहे तसं नातं असेल किंवा ती व्यक्ती असेल, स्वीकारण्याची जी वृत्ती आहे त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो अँड जरा हटके बदलेल असं मला वाटतं. आणि तुम्ही इतक्या आपलेपणाने आलात, बोललात, विश यू लव लक अँड सक्सेस. आणि हा अँड जरा हटके फॅक्टर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही देऊन जाऊ सकारात्मक अर्थाने. थँक्यू सो मच, विश यू लव लक अँड सक्सेस. आणि यासोबतच ढँटडँच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या एपिसोडसोबत. बघत रहा ABP माझा.